वन्स अगेन वेलकम गाइस. पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आपला इंग्लिश बेसिक स्पोकन चालू होता, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ वर्ड सांगितलं होतं. पार्ट ऑफ स्पीच मधलं नाउन आपलं पूर्ण झालंय, ते व्यवस्थित करा. आणि आता दुसरं चाललंय नाउन नंतर पार्ट ऑफ स्पीच मध्ये सेकंड येतं प्रोनाउन. ओके, काय प्रोनाउन? प्रोनाउन माहिती आहे सगळ्यांना. प्रोनाउन काय बोलतात? सर्वनाम. आणि आता सर्वनाम म्हणजे काय? नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. आता नाव घेत ना त्याच्या जागी जे शब्द वापरतात. आता फॉर एक्झाम्पल मी बोलतो, माझं नाव घ्यावं का मी? नाही, मी बोलतो तो मुलगा आहे, ती मुलगी आहे, ते पक्षी आहे, वगैरे वगैरे असं आपण शब्द वापरतो त्याला म्हणतो. ओके, सर्वनामला दुसरा शब्द आहे सब्जेक्ट. काय? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे विषय नाही. सब्जेक्ट अर्थ इथं होतं इंग्लिश मध्ये करता. काय? करता. करता म्हणजे काय? काम करणारे. काय होत? काम करणारे. तर तुम्ही म्हणजे काम करणारे म्हणजे जी क्रिया करतात त्यांना. आता फॉर एक्झाम्पल जगामध्ये असे सातच लोक आहेत जे काम करू शकतात, त्यामध्ये मी पण आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते. सगळ्यांना माहिती आहेत. ओके, आता या सेशन मध्ये शिकण्यासारखं काय? डिटेलिंग काय? त्याच्यामध्ये आहे सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. जे मी पहिल्या सगळं डिटेल लिहिलं, 21 शब्द लिहिले, ते सात सात्रिक 21. आय च सेकंड पर्सन होते मी आणि त्या थर्ड होत माय. हिच हिम. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पिक्चर मध्ये याच्यामध्ये ऐकलं असेल की आय किल हिम, म्हणजे मी हिम म्हणजे त्याला, मी त्याला मारतो, आय किल हिम. ओके, किंवा आय लव यू असं म्हटलं होतं, मी त्याच्यावर प्रेम करतो असं होत नाही, मी तुला करतो. बरोबर, मी म्हणजे मी तुला प्रेम करतो, लव म्हणजे प्रेम करणं असं मीनिंग होतं त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. हे जे आहे सेकंड पर्सन जे मी म्हटलंय ते कधी पण वाक्याच्या शेवटी येतं. कुठे येत? वाक्याच्या शेवटी. लक्षात ठेवा, वाक्याच्या शेवटी येत. आणि इकडचे जे सांगितलंय हे सगळे फक्त नावामध्ये वाक्य होत. कुठे येत? नावामध्ये. फक्त आणि फक्त नावांचे होत. याच्यामध्ये नावन आणि वर्ब म्हणजे क्रिया आणि नावांचे दोन्ही प्रकारचे वाक्य होत. वाक्य शिकवताना तुम्हाला जास्त डिटेल पडेल. हे कधी पण वाक्याच्या सुरुवातीला असतात, हे पण कधी पण वाक्याच्या सुरुवातीला असतात. हे जे असतात इकडचे शब्द हे वाक्याच्या कधी पण शेवटी आहेत. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, माय होम माझं घर, आवर क्लास आमची क्लास. ठीक आहे, आवर क्लास म्हणजे आमची क्लास. युअर बाईक तुझी बाईक. किंवा आय एम बॉय मी मुलगा आहे, शी इज गर्ल ती मुलगी आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आता हर ऐकलं बरोबर, ही किक हर, ही म्हणजे तो, हर बघा लास्ट आलं, ही किक हर म्हणजे तो तिला लाथ मारतो, तो तिला लाथ मारतो असे मीनिंग होत. हे सगळे सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला फ्युचर मध्ये याचा फायदा होईल. ओके, नेक्स्ट वीक लवकरच तुम्हाला भेटेल. ओके, बाय.